नमस्कार, 7व्या दिवसाच्या प्रवासात तुमचे स्वागत आहे. आज आमचे टार्गेट आहे द्वारका टू भुज, 403 किलोमीटर. 8.5 तासाचा प्रवास आहे. सकाळचे 10 वाजले आहे आणि आम्ही नाश्ता करून आता भुजच्या दिशेने आमचा प्रवास चालू केला आहे. द्वारका ते भुज रोड शेवटपर्यंत चांगला होता. व्ह्यूही छान होता. दोन्ही बाजूने समुद्र आणि मधून जाणारा रोड. ड्राईव्ह एक्सपिरियन्स छान होता. तसे तर द्वारका ते कच्छ पण डायरेक्ट जाऊ शकतो, परंतु थोडे जास्त हॅटिक होत होते म्हणून आम्ही भुजमध्ये थांबण्याचा निर्णय घेतला. रात्री 9 वाजता आम्ही भुजमधील हॉटेल प्रिन्समध्ये पोचलो. ऑनलाईन बुकिंग नव्हती. तिथे जाऊन 3500 पर नाईट या किमतीमध्ये रूम बुकिंग केली. हॉटेलमध्ये 2 प्रकारचे रेस्टॉरंट होते. एक प्युअर व्हेज काठियावाडी आणि दुसरे व्हेज नॉनव्हेज पंजाबी रेस्टॉरंट होते. रूम पण क्लीन आणि मोठा होता. छान होतं तसे हॉटेल. भुज रेल्वे स्टेशनपासून 1.5 किलोमीटर अंतरावरच हे हॉटेल आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. पुन्हा भेटूया 8व्या दिवसाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा.